नितीन देसाईंच्या आत्महत्या प्रकरणामध्ये कंपनीचं आता स्पष्टीकरण आलंय. देसाई मृत्यू प्रकरणामध्ये रडारवर येताच कंपनीनं आता आपली भूमिका ही स्पष्ट केलेली आहे. विधानसभेमध्ये काल आशिष शेलार यांच्याकडून या कंपनीवर सुद्धा कारवाई केली जावी, या कंपनीची चौकशी केली जावी अशी मागणी करण्यात आलेली होती आणि त्यानुसार एडलवाइज या कंपनीवर आरोप झाल्यानंतर आता कंपनीचं देखील स्पष्टीकरण समोर आलंय. अधिक माहिती घेतोय आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडून. स्वप्नील, कंपनीकडून काय स्पष्टीकरण देण्यात येत आहे? की एडलवाइज कंपनीकडून स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे. एकंदरीत जे 180 करोडचं जे कर्ज घेतलं होतं नितीन देसाई यांनी, त्याच्यावरती व्याज लागून आता 250 कोटींपर्यंत गेलं. दरम्यान नितीन देसाई यांनी जे आरोप केले होते ते कंपनीने कुठेतरी फेटाळले. नितीन देसाईंचे आरोप होते की कंपनीकडून मानसिक त्रास देण्यात येतो, जे कारण कर्ज फेडण्याचा प्रयत्न करते मात्र ते कर्ज फेडून देत नाही. तसंच जे एनडी स्टुडिओ आहे या स्टुडिओवरती त्यांना ताबा मिळवायचा असल्याचा सुद्धा एकंदरीत आरोप नितीन देसाई यांनी त्यांच्या ज्या ऑडिओ क्लिप्स मध्ये केला होता त्याचे जे नितीन देसाई यांचे आरोप आहेत ते कंपनीने आता फेटाळून लावलेले आहेत. कंपनीचा या सगळ्या संदर्भात आरोप फेटाळताना कंपनीकडून काही पत्रकं सादर करण्यात आलेली आहेत का? कंपनीकडून या सगळ्या संदर्भात काही सखोल स्पष्टीकरण, काही सविस्तर स्पष्टीकरण? नक्कीच लागवी, कंपनीकडून आता सविस्तर स्पष्टीकरण थोड्याच वयामध्ये जारी करण्यात येणार आहे. कंपनीकडून सध्या त्यांची बाजू आहे ती सुद्धा मांडण्यात येणार आहे. त्यामुळे कंपनी नक्की त्यांच्या जे पत्रक असेल यामध्ये सखोलपणे काय भूमिका मांडते याकडे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण गेल्या 2 दिवसांपासून कंपनीचे मालक असतील किंवा कंपनीचे अधिकारी असेल रॅशेश शाह यांच्यावरती सुद्धा अनेक आरोप करण्यात आले. त्यांची टीव्ही चौकशी सुद्धा झाली होती 2020 साली अशा प्रकारची सुद्धा माहिती येते. दरम्यान यामुळे आता पुन्हा अशा प्रकारचे आरोप नितीन देसाई यांच्या ऑडिओ क्लिपमधून गेल्यामुळे आता रॅशेश शाह यांचे सुद्धा अडचणी मांडण्याची शक्यता, त्यामुळे कंपनी नक्कीच त्यांची बाजू मांडण्यामध्ये यशस्वी ठरते का हे पाहणं महत्वाचं ठरणार लागले. आपण पाहूया कंपनीकडून नेमकं काय स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे. नितीन देसाई यांच्या दुर्दैवी निधनामुळे आम्हाला अतीव दुःख झालं असं कंपनीकडून आता स्पष्टीकरण आहे आणि त्यावर अत्यंत कठीण काळातून जात असलेल्या देसाई कुटुंबियांचं आम्ही सांत्वन करतो. NCLTचे नितीन देसाई कंपनी विरोधात दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश 25 जुलै 2023 रोजी दिलेले होते. ही प्रक्रिया पार पाडण्याकरता NCLTनं जितेंद्र कोठारी यांचं देखील आता नाव याच्या समोर आलेलं आहे. जितेंद्र कोठारी यांची नियुक्ती केली होती आणि या निर्णयाविरोधात एनडीज आर्ट कंपनीने NCLTच्या दिल्लीतील खंडपीठाकडे अपील केलं होतं. मात्र 1 ऑगस्टला दिल्लीच्या खंडपीठानं देसाई यांचं अपील फेटाळून लावलंय.